नमस्कार, मी अमोल जोशी. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत स्वतः त्वचारोग तज्ज्ञ असलेले एक केशकर्तनकार आणि केशरचनाकार किंवा स्वतः हजामत करणारे एक डॉक्टर. तुम्ही कशाही प्रकारे हे कॉम्बिनेशन करू शकता. त्यांच्या आयुष्यामध्ये यकृताचा एक मोठा आजार आला, मात्र त्या आजाराची सुद्धा व्यवस्थित हजामत करून त्यांनी त्याच्यावर मात केली आणि आज आयुष्यात एक नवा दृष्टिकोन घेऊन आणि एक नवी समृद्धता एनरिचमेंट घेऊन आज ते आपलं पुढचं आयुष्य जगतायत आणि या सगळ्या आजारातून काही तत्वज्ञानसुद्धा निश्चितच त्यांचं तयार झालेलं असेल. या सगळ्याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. डॉक्टर विनय कोपरकर, स्वागत जिंदगी मिलेगी दोबाराच्या स्टुडिओ. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर कोपरकरांची गप्पा आपण सुरू ठेवूया, मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर. अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अनाशा या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी आठवल्या त्या पुण्याच्या विनय कोपरकर या व्यक्तिमत्वाकडे पाहून. एक डर्मेटोलॉजिस्ट असूनही व्यवसाय करावा या वेडापायी हजाम बनलेलं हे व्यक्तिमत्व. ज्या काळात स्त्रियांसाठी सौंदर्य प्रसाधन वापरणं जरा जड जात होतं, त्याच काळात डॉक्टर विनय कोपरकर यांनी पुरुषांचं ब्युटी पार्लर सुरू केलं. त्यासाठी खास लंडनला जाऊन हेअर कटचा कोर्सही केला. एक नाही दोन नाही तर पुण्यात जवळपास पॅपिलॉन या ब्रँडच्या 10 ते 11 शाखा सुरू झाल्या. आपल्या दोन्ही मुलांनाही त्यांनी याच व्यवसायात पुढे काढलं. सारं काही सुरळीत सुरू असतानाच नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 2013 साली डॉक्टरांनाच पेशंट व्हायची वेळ आली. नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिसचं निदान झालं, मात्र त्यावर मात करून पुन्हा एकदा उभं राहायचं त्यांनी ठरवलं. त्यातून बाहेर पडताना मात्र एक वर्ष डॉक्टर विनय यांनी जगण्यासाठी लढाई केली. शेवटी लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याशिवाय पर्याय नव्हता. आयुष्याचा शेवटचा एक महिना उरलेला असताना ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचं लिव्हर मिळालं आणि डॉक्टर विनय यांचा पुनर्जन्म झाला. एवढ्यावरच त्यांचा प्रवास थांबला नाही, तर इथूनच त्यांच्या जगण्याला एक नवी दिशा मिळाली. कुणीतरी केलेल्या या मदतीचं ऋण फेडावं यासाठी त्यांनी अवयवदानाच्या प्रचाराला सुरुवात केली. 3 महिन्यात 40 ठिकाणी त्यांनी भाषणं केली. सायकल रॅली, बाईक रॅलीमधूनही त्यांनी हा प्रचार सुरू ठेवलाय. दुसऱ्याचा अवयव घेऊन जीवन जगताना योग्य आहार, व्यायाम आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आज डॉक्टर विनय आपली सेकंड इनिंग तेवढ्या जिद्दीनं जगतायत आणि इतरांनाही जगण्यासाठी, इतरांनाही जगवण्यासाठी प्रेरणा देत आहेत. आपलं क्लिनिक, आपलं पॅशन असलेलं पार्लर आणि आता अवयवदान करण्याचं आवाहन यात ते कधीही खंड पडू देत नाहीत. डॉक्टरांमधल्या या जिंदादिल व्यक्तिमत्वाला आमचा सलाम. तर हा होता डॉक्टर विनय यांचा आत्तापर्यंतचा प्रवास. हे कॉम्बिनेशन फार रेअर आहे. हे असं कॉम्बिनेशन कसं जुळून आलं? तुम्ही डॉक्टर झालात आणि त्यानंतर तुम्ही हजामत करावी अशी तुम्हाला का वाटली? सगळ्यात प्रथम म्हणजे लहानपणापासून मी लोकांचे केस कापायचो वगैरे असं अजिबात आयुष्यात कधीही काही नव्हतं. की ती माझी आर्ट होती, कधीतरी आपण ती डेव्हलप करावी असं कधीही स्वप्नातसुद्धा मला वाटलं होतं नव्हतं. जेव्हा मी MBBS झालो त्याच्यानंतर मी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे MD मेडिसिनला ॲडमिशन न घेता जनरल प्रॅक्टिस सुरू केली. जनरल प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर 26 जानेवारी 1986 त्याच्यानंतर एक वर्षाभरात म्हणजे अत्यंत चांगली प्रॅक्टिस चालायला लागली आणि देअर वॉज वन बॅड एपिसोड की ज्याच्यामुळे ती प्रिमायसेसमधनं मला दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागलं. आणि कुठल्याही डॉक्टरला जेव्हा इनिशियल स्टेज असते त्यांची, पहिली सुरुवातीची 5-6 वर्ष असतात, त्याच्यात खूप स्ट्रगलिंग असतं. आणि तिथे मग तुम्हाला तुमच्या मनामध्ये ज्या प्रकारची प्रॅक्टिस आहे, जी तत्व मनामध्ये आहेत त्याप्रमाणे जर प्रॅक्टिस करायची असेल तर लाईफ इज व्हेरी हार्ड. आणि अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर मी काय मनोवृत्तीनी साधूसन्यासी नव्हतो. मी मॉरली हाय होतो, पण तत्वानी हाय असणं आणि सांपत्तिक स्थितीमध्ये किती राहिलं तरी चालेल. सो आय थॉट की आपण वेगळा काहीतरी व्यवसाय पण करूया आणि आपली मेडिकल प्रॅक्टिस आपल्याला ज्या पद्धतीने करायची आहे त्या करूया. आणि मग असं करता करता माझ्या डोक्यात आलं, ऑफकोर्स मी विचार करत होतो माझ्या मेडिकल नॉलेजचा उपयोग होईल असं आपल्याला काय करता येईल. आणि बायकोशी डिस्कस करता करता असं आमच्या लक्षात आलं की आपण नॉर्मल सलून्समध्ये काहीतरी ते त्या काळातसुद्धा काहीतरी पांढरं लावलेलं आहे, पिवळं लावलेलं आहे. तर मला बायकोनी सांगितलं की त्याला फेशियल म्हणतात. आणि मग मी ते फेशियल म्हणजे काय वाचायला लागलो. कल्पना करा, 88 साली गुगल वगैरे काही नव्हतं.
मी अमेरिकेहून पुस्तकं मागवली कॉस्मेटॉलॉजीवर, ते वाचलं आणि माझ्या लक्षात आलं येस दिस इज अ फील्ड. आणि मग मी पुरुषांसाठी असं काही आहे का बघायला लागलो, कारण बायकांसाठी ब्युटी पार्लर्स त्या काळात कमी होती, आत्ता एवढं मशरूमिंग नव्हतं. आणि विचार करायला लागलो, मग मी प्रत्येक 5-स्टार हॉटेलपर्यंत गेलो आणि तिथे लक्षात आलं की ह्या लोकांना काही असं सायन्स माहिती नाही आहे. ते फेशियल करतात, मॅनिक्युअर करतात, पेडिक्युअर ॲटलीस्ट 5-स्टारमध्ये. नॉर्मल सलूनमध्ये फक्त हेअर कटिंगच होतं. तर जर आपण असं काहीतरी सायंटिफिक नॉलेज घेऊन याच्यात प्रवास केला तर आपला व्यवसाय म्हणून ते चांगलं होईल. त्यामुळे अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून मी डिसाईड केलं की आपण पुरुषांसाठीचं पार्लर सुरू करूया, ब्युटी पार्लर. आणि ब्युटी हा शब्द वापरला कारण लोकांना नॉर्मल सलूनपेक्षा काहीतरी वेगळं वापरायला पाहिजे, वेगळं वाटायला पाहिजे म्हणून. आणि असं करून 20 नोव्हेंबर 1988 साली भारतातलं पहिलं मेन्स ब्युटी पार्लर मी सुरू केलं. मी मागे वळून पाहिलंच नाही. पहिल्या दिवसापासून माझी जी गाडी सुटली ती जवळजवळ 1996-97 एकापाठोपाठ मी जवळजवळ 7 ब्युटी पार्लर्स काय. हा सगळा प्रवास सुरळीत सुरू होता. तुमची प्रॅक्टिस एका बाजूला सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला हा छंद कम व्यवसाय हे सुरू होतं. तर ह्या ह्याच्यामध्येच तुम्हाला यकृताचा सिरोसिस झाल्याचं कळलं. अगदी ऑनेस्टली म्हणजे इट्स अ गॅप ऑफ 25 इयर्स. म्हणजे 1988 साली मी सुरू केलं. माझं डायग्नोसिस झालं लिव्हर सिरोसिस हे 2013 June 5 सगळ्यात महत्त्वाचं, लोकांना लिव्हर सिरोसिस म्हटलं म्हणजे हा माणूस बेवडा असणार, पेताड असणार. तर माझ्या आयुष्यात मी सुपारीसुद्धा कधी खाल्ली नाही आणि मला लिव्हर सिरोसिस झाला. आणि त्या दिवसापासून माझा जो जिगरबाज स्वभाव आहे तो कामी यायला सुरुवात झाली. आणि इट वॉज अ शॉक टू द फॅमिली. आणि मी मित्राला विचारलं, डॉक्टर विनय थोरात मला ट्रीटमेंट देत होते, की किती वर्ष? तर तो म्हणला कमीत कमी 5, जास्तीत जास्त 10. बायको वॉज इन अ सॅड मूड. मी तिला हसवलं, मी म्हटलं की 5 वर्ष म्हणजे भरपूर टाईम आहे. कित्येक लोकांना ॲक्सिडेंटल डेथ होतात, अचानक माणूस जातो. आय कॅन प्लॅन माय लाईफ फॉर नेक्स्ट 5 इयर्स, सो वाय टू वरी. तर ती म्हटली, विनय तुलाच का? पण म्हटलं हा प्रश्न मी कधीच विचारला नाही, कारण तुलाच का पेक्षा मला इतका वेळ मिळणार हेच मला जास्त महत्त्वाचं वाटतं. सो लेट अस सी. आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी हेप्टी होतो तेव्हा 130 किलो होतो. 18 महिन्यात मी पहिल्यांदा 31 किलो वजन केलं, कमी केलं. ओके. फार व्यवस्थित प्रोग्रेस होत होता. आणि एक युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचं निमित्त झालं. माझ्या मुलाचं लग्न झालं 8 मार्च 2015 आणि बरोबर 1 ऑगस्टला माझी गाडी डिरेल व्हायला सुरुवात झाली. आणि ती म्हणजे विचारूच नका, साधारणतः 2 महिने 10 दिवस. 1 ऑगस्टला माझा परतीचा प्रवास चालू झाला आणि 12 ऑक्टोबरला माझं लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं. ते 2 महिने 10 दिवस वॉज अ व्हेरी टफ टाईम. ती पॉझिटिव्हिटी टिकवून ठेवणं हे कुठून आलं असावं असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही ती टिकवून तर ठेवली राईट फ्रॉम आजूबाजूला पण. राईट फ्रॉम फर्स्ट आय एम अ करेजियस पर्सन. साधारणतः माझ्या पोटावर त्या 2 महिने 10 दिवसात 20 ते 25 लिटर पाणी ॲक्युम्युलेट झालं होतं. माझा ब्लिडिंग टाईम जे असतं ते खूप वाढलं होतं. म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही क्षणी कुठूनही ब्लिडिंग सुरू होऊन मी कुठल्याही क्षणी मरीन. आणि मी डॉक्टर असल्यामुळे मला ही प्रत्येक गोष्ट कळत होती. सुरुवातीला मी बॉम्बेला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. तिथे पुण्यामध्ये आता ह्याच्यापुढे ट्रीटमेंट होऊ शकणार नाही, आता लिव्हर ट्रान्सप्लांट इज द ओनली सोल्युशन, आणि ते ग्लोबलमध्ये होईल सांगितलं. त्यावेळेस वी वर थिंकिंग ऑफ अ लाईव्ह लिव्हर ट्रान्सप्लांट. माझा मुलगा देणार होता हे मला काहीच माहिती नव्हतं, कारण मी एनकेपेलोपॅथी म्हणजे मेंदूवर लिव्हरमधल्या टॉक्सिन्सचा परिणाम होतो आणि तुम्ही संभ्रमावस्थेत जाता. अज्ञमन्न नॉर्मल होता, अज्ञमन्न तुम्हाला कळेन असं होतं. आणि त्या स्टेजमध्ये मला ग्लोबलला नेलं आणि ग्लोबलमधल्या डॉक्टर पारिजात गुप्ते आणि डॉक्टर आकाश शुक्ला, दीज वेअर द 2 पीपल की ज्यांनी त्या ॲटलीस्ट एनकेपेलोपॅथीमधनं मला बाहेर काढलं. त्याला साधारण 8 दिवस लागले 25 ऑगस्टला. पण ह्या सगळ्यामध्ये माझी दुर्दम्य इच्छाशक्ती, एकदम फाईट करण्याचा स्वभाव, मी कुठल्याच क्षणी घाबरलो नाही, फॅमिली मेंबरला कुठलाही त्रास दिला नाही. आणि मला विचाराल तर त्यावेळेस आय वॉज टेकिंग इट व्हेरी कॅज्युअली, म्हणजे ओके कम ऑन यू आर टू फाईट. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर मी पुस्तकं मागवून घ्यायचो. मी अभयभंगांचं पुस्तक वाचलं, साक्षात्कारी हृदयरोग, त्याच्यानंतर ट्यूजडेज विथ मॉरिस, तिने शेवटच्या 10 आठवड्यांमध्ये प्रवास काय होता तिचा, त्याच्यानंतर डॉक्टर संजय ओकांची पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट करत असताना त्या लोकांच्या शेवटच्या स्टेजेसमध्ये काय. आणि मी एवढा खुश होतो, अरे मस्त, आपलं असं काहीच नाही आहे. बकेट लिस्ट नावाचा पिक्चर आहे माझा, मित्रांनी मला सांगितलं तो बघ म्हणून, तो बघितला. आणि मग मी माझ्या मनाशी विचार केला, मी बायकोला रात्री तो बघितला आणि मागे म्हटलं अगं माझी बकेट लिस्टच नाही आहे, आय एम हॅपी, मला काही प्रॉब्लेमच नाही आहे. मला 25 ऑगस्टच्या सुमारास ग्लोबलमधनं डिस्चार्ज दिला. आणि त्याच्यानंतर डॉक्टर शीतल महाजनी म्हणून पुण्यात आहेत, शी वॉज अ गॉड फॉर मी. त्यांनी 1 महिना 10 दिवस बरोबर 1 सप्टेंबरला मी
पुण्यामध्ये आलो, त्यांच्या अंडर केअर गेलो आणि एक महिना 10 दिवस शेवटचे लढाई करून जे जगवणं आहे, म्हणजे एव्हरी डे वॉज अ टफ डे, एव्हरी डे वॉज अ चॅलेंज. एक दिवशी मीठ अजिबात खाऊ नका, दुसऱ्या दिवशी मीठ खा, तिसऱ्या दिवशी फक्त 900 ml पाणी घ्या, पाणी प्या. जवळजवळ 25 गोळ्या मला घ्यायच्या असायच्या आणि 900 ml पाणी गोळ्यांमध्येच, त्यातलं 700 ml जायचं, थोडक्यामध्ये काही पाणी न पता जगा, कारण पोटावरचं पाणी वाढून द्यायचं नाही. सगळी सर्कस होती, पण आय नेव्हर कंप्लेंट, आय नेव्हर ट्रबल टू माय फॅमिली, आणि एव्हरी डे वॉज अ फायटिंग डे. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं असंख्य मित्रांचे माझ्या फोन कॉल्स यायचे, असंख्य मित्र, विनय तुला माहिती आहे तू काय असते, आणि उदाहरणार्थ माझे लहानपणी मी खो खो कबड्डी खेळायचो तेव्हाचे मित्र म्हणायचे, अरे विनय दिस इज जस्ट अनदर मॅच फॉर यू आणि वी नो दॅट यू आर गोइंग टू विन दिस मॅच. आणि तो एक एक SMS, एक एक माणसाचं प्रेम, माझ्या पार्लरमधनं हाकलून दिलेली मुलंसुद्धा माझ्या घराच्या खाली येऊन प्रे करायची, तर दिस यूज टू गिव्ह मी अ करेज. अगदी सिरियसली सांगायचं तर ग्लोबल हॉस्पिटलमध्ये जेव्हा डॉक्टर शहा म्हणून आहेत, ते 4-5 डॉक्टरांबरोबर आले आणि त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर खूप कमी दिवस आहेत आपल्याला आणि तुम्हाला लाईव्ह लिव्हर ट्रान्सप्लांट घ्यायला पाहिजे. तर लाईव्ह लिव्हर ट्रान्सप्लांटच्या बाबतीत असं आहे की आता किडनीसारखं लिव्हर ट्रान्सप्लांट पण लाईव्ह लिव्हर ट्रान्सप्लांट होऊ शकतं, म्हणजे तुमचे इमिजिएट फॅमिली मेंबर्स, मुलगा किंवा मुलगी, हे सुद्धा देऊ शकतात. तर त्यांनी सांगितलं की 97% सक्सेस रेट आहे, 3% इज अ चान्स दॅट डोनर, म्हणजे जो माझा मुलगा आहे, तो प्रॉब्लेम्समध्ये जाऊ शकतो. आणि मी माझं सगळं आयुष्य माझ्या मुलासाठी, तो टेबल टेनिस प्लेअर आहे, त्याच्याबरोबर 9-10 वर्ष सतत पूर्ण त्याच्याबरोबर होऊन काढली होती. आणि आय सेड डॉक्टरांना की नाही, मला नाही लाईव्ह लिव्हर ट्रान्सप्लांट घ्यायचं. आणि ऑन द बॅक साईड बाहेर त्यांचं सगळं प्लॅनिंग झालं होतं. शहा म्हणले होते की ते एनकेपॅलोपॅथीमध्येच आहेत, एनकेपॅलोपॅथीमध्ये जर असेल तर बायकोची कन्सेंट चालते, त्यामुळे मी आतमध्ये एकदा जाऊन कन्फर्म करतो की ही इज एन एनकेपॅलोपॅथी. आणि मुलांनी सगळी त्याच्या प्रिपरेशन्स चालू केली होती, टेस्ट चालू केलं होतं. फॉर्च्युनेटली फॉर मी लेफ्ट लोब आणि राईट लोब असे दोन लोब्स असतात, त्याच्यापैकी लेफ्ट लोब जो असतो तो 30% जास्त असावा लागतो, तो ठेवतात डोनरला. आणि राईट लोब जो 60-70% असतो तो रेसिपियंटला, म्हणजे मला देतात. तर ते दे आर व्हेरी स्ट्रिक्ट इन रूल्स आणि ते 30% कमी भरलं, त्यामुळे माझ्यावरचं संकट गेलं. पण सांगायचा मुद्दा, तेव्हा डॉक्टर शहांना म्हटलं आय एम रेडी टू डाय, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, मला माझ्या मुलाचं घ्यायचं नाही. सो आय वॉज इन दॅट स्पिरिट. आणि अशा स्पिरिटमध्ये त्या शीतल महाजनी मॅडमनी मला लिटरली 1 महिना 10 दिवस जगवलं. आणि देन आय हॅड नो अल्टरनेटिव्ह दॅन टू वेट फॉर कॅडॅव्हर डोनर. कॅडॅव्हर डोनर म्हणजे ब्रेन डेथ पेशंट जो होतो, त्याच्या घरच्यांना अपील केलं जातं की तुम्ही त्याचे ऑर्गन्स जर एखादा ब्रेन मरणप्राय माणूस आहे, लिव्हर म्हणा, किडनी म्हणा किंवा हार्ट म्हणा, तुम्ही आजकाल सगळीकडे ते ऐकायला लागलं असेल. आता ऑर्गन डोनेशन हे खूप अवेअरनेस वाढत चाललं आहे आपल्याकडे, ते दिलं तर एक माणूस जगू शकेल. तसं हैदराबादला अपोलो हॉस्पिटलमध्ये माझे फायनली ऑपरेशन झालं आणि देन इट वॉज ऑल डिफरंट स्टोरी. बिलकुल, त्यानंतरची गोष्टसुद्धा फार महत्त्वाची आहे, याविषयीसुद्धा आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी एका ब्रेकची वेळ झालेली आहे, एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत डॉक्टर विनय कोपरकरांशी. विनयजी, तुमचं ट्रान्सप्लांटेशन होईपर्यंतचा प्रवास मागच्या भागात आपण बघितला, पण तिथून पुढचा प्रवास देखील फार महत्त्वाचा होता, तर त्यानंतरच्या तुमच्या रिकव्हरीच्या अनुभवांविषयी तुम्ही काय शेअर करू शकता? 5.5 दिवसात मला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाला, कारण मला डायबिटीस नव्हता, ब्लड प्रेशर नव्हता, अदरवाईज माझी हेल्थी हे होती. आणि तिथेसुद्धा मला माझा जे करेजीय स्वभाव आहे तो उपयोगी पडला. मी 6व्या दिवशी रोडवर चालायला लागलो, 1 महिन्यानी पुण्यात आलो तेव्हा लॉ कॉलेज टेकडीवर चालायला लागलो आणि 3 महिन्याच्या आत मी जवळ साधारण 1.5 तास सकाळी 1.5 तास संध्याकाळी चालायला लागलो. 11 एप्रिलला मला 6 महिने पूर्ण झाले. मग थेअरी ऑफ एलिमिनेशननी सायकलिंग करायला हरकत नाही असं झालं आणि माझ्या परत स्वभावाप्रमाणे मी सायकलिंग करायला लागलो. पहिल्या 1-8 दिवसातच 30 किलोमीटर सायकलिंग करायला लागलो. मग एक ग्रुप जॉईन केला, तर त्यांचं प्लॅनिंग चालू होतं की डेक्कन क्लिफ हँगर्सची एक पुणे गोवा रेस असते, त्याच्यात आपण भाग घेऊया.
तर मी त्यांना अपील केलं की मला असं असं काहीतरी वेगळं करायचं आहे, कारण मला लोकांना संदेश द्यायचा आहे की एक लिव्हर ट्रान्सप्लांट झालं, ब्रेन डेथ पेशंटनी जर असा ऑर्गन दिला तर एका माणसाला एवढं नॉर्मल लाईफ मिळतं. आणि हा संदेश द्यायचा सगळ्यात इफेक्टिव्ह की आय शूड शो, मी माझं मला प्रूव्ह करायला पाहिजे की मी किती फिट आहे. आणि सगळ्या लोकांनीच माझ्याबरोबर, इट इज अ रिले रेस, तीन पार्टनर्स असतात 643 किलोमीटरमध्ये, तर सगळी लोकं तयार झाली माझ्याबरोबर हे करायला. मग मी मेहनत घेतली, ती रिले कम्प्लीट केली, ती रेकॉर्ड टाईममध्ये रिले कम्प्लीट केली, 28 तास 30 मिनिटात 643 किलोमीटर ती स्पर्धा पूर्ण केली. आणि तिथनं परत मी हे बदलला, तेव्हापासूनच मी मनात ठरवलं होतं हा जो रीबर्थ आहे, हे जो पुनर्जन्म आहे, आता ह्याच्या पुढे तरी आपण आपल्यासाठी जगणं बंद करायला पाहिजे. आणि मग मी PPT तयार केली, मी काय होतो, कशा कंडिशन्समध्ये होतो, तिथनं कुठपर्यंत हा माझा प्रवास आहे, अशी लेक्चर्स दिला. आणि आय एम प्राऊड टू टेल यू, मी जवळजवळ 7-8 महिन्यामध्ये 40 लेक्चर्स आजपर्यंत, वेगवेगळ्या रोटरीज, गणपती मंडळं, बायकांची नवरात्री महोत्सव, किट्टी पार्टीपासनं ते सगळे जिथे मला बोलवतील तिथे मी जातो आणि ऑर्गन डोनेशनबद्दल बोलतो. आणि माझा प्रवास बघा, मी डॉक्टर असून डॉक्टरकीचा नॉलेज वापरून हेअर कटिंग करायला लागलो, हेअर कटिंगमध्ये आणि ब्युटी पार्लरमध्ये मी माझं मेडिकल नॉलेज वापरलं. आणि आता इंटरेस्टिंग नव्याने मला जे ऑनेस्टली पॅपिलॉन ब्रँड हा सगळा नेहमी हाय सोसायटीसाठी होता, म्हणजे आयुष्यभर आय केटर्ड द अप्पर मिडल क्लास. पण हे परत आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की व्हाय आय शुड डू ओनली टू द अप्पर क्लास, व्हाय इट शुड नॉट बी फॉर द नॉर्मल मॅन. आणि तसं मी सर्च करत बीड, उस्मानाबाद इथे जेव्हा लेक्चर्स द्यायला जायचो तेव्हा एक केमोथेरपीचे पेशंट्स, आमची हेअर पॅपिलॉन विग्ज अँड व्ह्यूज नावाची संस्था आम्ही 13 साली चालू केली होती, जी माझा मुलगा बघतो, तर त्याच्यामधनं असं बघता बघता लक्षात आलं की केमोथेरपीचे पेशंट्स, केमोथेरपीच्या पेशंट्सचे नंतर केस जातात आणि त्या बाई विद्रूप होते, 1 वर्ष तिला तसं कॅरी करावं लागतं. हे सगळे विचार एकत्र करून व्हॉट आय डिसाइडेड वॉज की आपण ह्यांच्यासाठी काहीतरी करू शकतात. त्यामुळे रिसेंटली आम्ही papillonwigs.com नावाचे एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलं. ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला साथ दिलेल्या किंवा हा प्रवास जवळून बघितलेल्या काही मंडळींच्या प्रतिक्रिया आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत, तर या स्क्रीनवर आपण बघूया ते काय म्हणतात. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याला लहान वयापासून आतापर्यंत तू इतक्या लोकांना कायम अतिशय निस्वार्थीपणाने मदत करत आलास, आणि मला असं वाटतं की त्यामुळेच तुझ्या मागे खूप सदिच्छा होत्या आणि तुझ्या सकारात्मकतेला या सदिच्छांची, शुभेच्छांची खूप मोठी जोड मिळाली आणि या आजारातून तू बाहेर पडलास. हाय बाबा, आज तुला इथे बघून खूप आनंद होतोय, काहीतरी वेगळंच वाटतंय. मला लहानपणीपासून आठवतो आहे बाबा, म्हणजे आमचे करेजियस बाबा हेच माझ्या डोक्यात इमेज आहे आणि तेच आम्ही तुला बघत आलो आहे कायम. सगळ्या तुझा बिझनेस, तुझं मेन्स पार्लर स्टार्ट करण्याचं तुझी कल्पना, तो एवढा सुंदर रन केलेला बिझनेस, हे तुझे गट्स कायम बघितले आणि तिथपासनं ते आमच्यामधली इन्व्हॉल्वमेंट, आम्हाला थोडी वेगळी करिअर्स करायला, मला अनिकेतला तू कायम जे सपोर्ट केलं आहेस, माझ्या मेकअपच्या फील्डमध्ये एवढ्या इन्व्हॉल्वमेंटनी कायम मला करेज दिलंस, ते करेज तुझ्या आजारपणात आम्ही बघितलं. आणि आपला जो कायम एक टीम एफर्ट आहे आपल्या फॅमिलीचा, तो आपण तुझ्या आजारातसुद्धा एक्सपिरियन्स केला. आपण माझ्या लहानपणीपासून इतक्या जास्त माझ्या टेबल टेनिसच्या मॅचेस नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलच्या एकत्र फेस केल्या आणि इतक्या अवघड अवघड मॅचेसना एकत्र सामोरे गेलो. मी हारलो तरी, मी जिंकलो तरी, सतत तू माझ्या बरोबर होतास. आणि साधारण 1.5 वर्षापूर्वी बरोबर आत्तापासून सगळ्यात अवघड आमची आयुष्यातली जी मॅच आली, जेव्हा तू ICU मध्ये ॲडमिट होतास आणि डॉक्टरांनी बाहेरून आम्हाला सांगितलं की आता 4 ते 5 दिवस कदाचित शिल्लक आहेत आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यावाचून काही पर्याय नाही आहे, कुठून तरी काहीतरी होईल, मिरॅकल होईल आणि नक्की तू बरा होशील अशी खात्री होती. आणि ते झालं आणि त्याच्यानंतरच्या रिकव्हरीमध्ये सुद्धा जे तू दाखवलंस ते खरंच कुठल्याही पेशंटसाठी अगदी रोल मॉडेल आहे. काय होऊ शकतं, अवयवदान केल्यानंतर किती माणूस फिट होऊ शकतो आणि चांगलं आयुष्य जगू शकतो, ह्याचं उत्तम उदाहरण सगळ्यांसमोर तू दिलेलं आहेस. तुम्ही आमच्यासाठी खरंच एक इन्स्पिरेशन आहात. प्रत्येकाच्या आयुष्यात असे अवघड अवघड प्रसंग येत असतात, तुमचा इतका अवघड प्रसंग इतक्या जवळून बघितल्यामुळे आता कुठलंही चॅलेंज समोर आलं तरी ते नक्कीच आम्ही आरामात त्याला पेलू शकतो, त्याच्या सामोरं जाऊ शकतो अशी नक्कीच खात्री आहे. तुम्हाला तुमच्या ऑर्गन डोनेशनसाठी ऑल द बेस्ट आणि आम्हाला असंच तुमचा सपोर्ट आयुष्यभर मिळत राहू दे.
या सगळ्या प्रतिक्रियांवर आता तुमची प्रतिक्रिया. आय एम व्हेरी हॅपी पर्सन. मला खूप आनंदी राहायला आवडतं आणि फॅमिलीसाठी जे काय मी केलं आहे, माझ्या जवळच्या लोकांसाठी काय केलं आहे, त्याच्यासाठी मला जवळ बरोबर जिवंत ठेवलं गेलं असं मला वाटलं. आणि त्यामुळे ह्याच्या पुढचं आयुष्य फक्त लोकांसाठी जगावं असं मला वाटतं. त्यामुळे मी आत्ता रिसेंटली एक 40 लेक्चर्स दिली. मी तुम्हाला सांगितलं एक रिबर्थ नावाची पुण्यामध्ये NGO निघाली आहे की जी फक्त डेडिकेटेड ऑर्गन डोनेशनसाठी काम करते. त्यांना मी रिसेंटली एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जॉईन झालो आहे. त्यांच्यामार्फत पण मी आता काम करायला सुरुवात केली आहे. या गप्पा विनयजी आपण अशा सुरू ठेवूया. पुन्हा एक ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत डॉक्टर विनय कोपरकरांशी. विनयजी, तुमचा सगळा तुम्ही डॉक्टर होण्यापासून ते हेअर स्टायलिस्ट, त्यानंतर तुमचा आजार आणि त्यानंतरची रिकव्हरी, हा सगळा प्रवास आपण मागच्या दोन भागांमध्ये ऐकला. ह्या आजारांनी, विशेषतः सिरोसिसनी, काय शिकवलं असं वाटतं? मला असं वाटतं की मला जी मनात इच्छा होती की आपण चांगलं आयुष्य जगावं, ते अजून चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल ह्याचा विचार करायला मला लिव्हर सिरोसिसने शिकवलं. तोपर्यंत मला फक्त फॅमिलीला आपण हॅपी ठेवलंय, फॅमिलीचे कॉन्ट्रीब्युट खूप करतोय, आपण चांगल्या क्वालिटीचं मॉरल्सनी चांगलं जगतोय, म्हणजे आपण ग्रेट जगतोय असं वाटत होतं. पण दुसऱ्यांचा विचार करायला पाहिजे आणि दुसऱ्यांच्यामुळे जर आपल्याला आयुष्य मिळालं तर आता ह्याच्या पुढचं आयुष्य काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो आणि ते खूप द्यायला पाहिजे. रादर आता माझ्यातलं परिवर्तन तर म्हणजे फक्त आता त्याचसाठी जगायला पाहिजे हे मला लिव्हर सिरोसिसने शिकवलं. आयुष्याविषयीचा किंवा आपल्या फिटनेसविषयीचा, आपल्या शरीराविषयीचा, विचारांविषयीचा दृष्टिकोन कसा बदलला आणि हे तुम्ही आता इतरांना, विशेषतः तरुण वर्गाला कसं सांगता, काय तुम्ही ह्याच्यातून सांगू इच्छिता? मी खूप तापट होतो पूर्वी आणि तत्वांचा मुळेचा जो हेकटपणा येतो तो होता माझ्यात. आता मी खूप शालीन झालो आहे, खूप नम्र झालो आहे आणि प्रत्येक क्षणाला कुठल्याही माणसाला दुखवू नये, प्रत्येक क्षण अत्यंत नेटकेपणाने जगावं. आय एम एन्जॉईंग माय लाईफ ऑल्सो. म्हणजे असं काही नाही की मी ऑर्गन डोनेशनसाठी काम करतोय, म्हणजे माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये मी संन्यासाश्रम घेतला आहे, मी फिटनेसचे वेगवेगळ्या गोष्टी करतो, माझ्या मोटरसायकलवरचे ग्रुप्स आहेत, माझ्या सायकल ग्रुप्स आहेत, आम्ही मित्रमंडळी, आम्ही परदेशी जातो, ह्या सगळ्या गोष्टी करतो. पण पैसे मिळवण्यासाठीचा अट्टहास सुटला याच्यातनं, ते आता भरपूर मिळवले असं वाटलं. आता त्याच्यापेक्षा लोकांसाठी काहीतरी कमावं. तर नवीन तरुण पिढीला मी हे सांगेन की जर आपण पहिल्या दिवसापासूनच आपल्याला नंतर काय करायचं आहे, 25 वर्षानंतर काय करायचं आहे, 5 वर्षानंतर काय करायचं आहे, लग्नानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याचे पण जर सायमल्टेनियसली फक्त पैसे मिळवायचेत, किती मिळवायचेत, याच्यापेक्षा जास्त मिळवायचेत का, हे विचार सोडून काही छंद जोपासले, आपण काहीतरी एक वैचारिक लेवलला जगायचा प्रयत्न केला, पुस्तकं वाचली, गाणी ऐकली, पैशा वाचून ज्या आपल्याला आनंद मिळवता येतात ते आनंद मिळवायची जर तुम्हाला मनाला तुम्ही सवय घातलीत तर जगणं खूप जास्त आनंदकारक होतं. बिलकुल. ज्या गोष्टी सुरुवातीला प्रेक्षक हो आपल्याला निरर्थक वाटतात किंवा ज्या गोष्टींमध्ये प्रचंड अर्थ आहे असं वाटतं, त्या गोष्टी उत्तरोत्तर निरर्थक आहे याची जाणीव व्हायला लागते. मात्र पहिल्यापासूनच आपल्या विचारांना शिस्त लावली तर ज्याप्रमाणे केसांना शिस्त लावल्यानंतरच ते केस व्यवस्थित राहतात आणि तुम्ही छान दिसता, त्याप्रमाणे विचारांनासुद्धा शिस्त लावायला पाहिजे हे आपल्याला विनयजींनी थोडक्यात सांगितलेलं आहे. विनयजी, तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा Zee 24 तास. रहा एक पॉल. Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.